महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कळवा दिव्या दरम्यान 5व्या व 6व्या रेल्वे मार्गिकाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याण मार्गावर लोकल फेऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होईल व त्यामुळे ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल असा विश्वास डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. की 14 वर्षानंतर ज्या प्रोजेक्ट 2007-2008 मध्ये ज्याची मंजुरी मिळाली पण ॲक्च्युअल काम जे आहे ते 2015-2016 मध्ये सुरू झालं. त्याच्यामध्ये विविध परवानग्या असतील, लँड ॲक्विजिशन असेल, अलाइनमेंट असेल, टनलचा विषय असेल, एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा विषय असेल, विविध स्तरावरच्या समन्वय असेल आणि ह्या सगळ्यांचा भाग मी होतो. या सगळ्या 5व्या आणि 6व्या लाईन लवकर होईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि एक प्रयत्न 2015-2016 मध्ये आम्ही सुरू केले. आता 2022 मध्ये फेब्रुवारीला नवीन वर्षाचं एक अनोखं गिफ्ट जे आहे ते कल्याण लोकसभेतील लोकांना 5व्या 6व्या लाईनच्या माध्यमाने मिळणार आहे. तर एक मोठं काम या 5व्या 6व्या लाईनमुळे होत आहे, जेणेकरून ज्याच्यामुळे लाखो लोकांना, लाखो प्रवासी जे आहेत हे या 5व्या 6व्या लाईनमुळे बेनिफिट त्यांना मिळणार आहे. त्या 5व्या 6व्या लाईनमुळे प्रत्येक लोकलला, स्लो लोकल असेल त्याला 2 वेगळ्या मार्गिका, फास्ट लोकल असेल त्याला 2 वेगळ्या मार्गिका, एक्सप्रेस असेल त्याला 2 वेगळ्या मार्गिका, जेणेकरून प्रत्येक वेळी जेव्हा लोकल येते किंवा एक्सप्रेस येते तेव्हा लोकलला थांबावं लागतं, लोकल येते तेव्हा एक्सप्रेसला थांबावं लागतं. हे सगळं क्रॉसिंग जे आहे हे पूर्णपणे आता थांबणार आहे आणि आपण थेट ठाण्यापासून ते कल्याणपर्यंत शटल सर्व्हिससारखी ही सेवा आपण रन करू शकणार आहे, जेणेकरून मध्ये कुठेही क्रॉसिंग नसणार, कुठेही आपल्याला आता रात्री गाड्या जेव्हा निघतात, जेव्हा एक्सप्रेस मोठ्या प्रमाणात सुटतात तेव्हा लोकल ज्या रात्रीच्या असतात त्या नेहमीच लेट होतात, पण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी मार्गिका मिळते. तर ते वेगवेगळी मार्गिका मिळाल्यामुळे सर्व्हिसेस जे आहेत त्याची फ्रिक्वन्सी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. मला वाटतं 40 ते 50 सर्व्हिसेस वाढणार आहेत आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की नवीन जो ब्रिज झाला आहे खाडीलगत तो जो ब्रिज आहे एकूण ही मार्गिका जी आहे ती 9.5 किलोमीटरची आहे. त्याच्यामधला 4 किलोमीटरचा हा ब्रिज वगैरे हा सगळा नवीन पोर्शन आहे. तर त्याच्यावरती आजच लोकल जी आहे, स्लो लोकल ही धावलेली आहे. तर मला वाटतं 14 वर्षाचा वनवास जो आहे तो येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये संपेल आणि लोकांना रेल्वेमध्ये चांगली सुविधा, अजून जास्त ट्रेन्स या नक्कीच मिळतील. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कामाच्या प्रत्यक्ष ठिकाणी आज सकाळी उपस्थित राहून मेगा ब्लॉक दरम्यान सुरू असलेल्या कामाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समवेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास वाडेकर, ठाणे परिवहन सभापती विलास जोशी, तसेच रेल्वे प्रशासन विभागाचे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, ठाणे. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.